यावेळची निवडणूक एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. साधारणपणे 10 वर्ष एखादं सरकार राहिल्यानंतर लोकांमध्ये त्या सरकारच्या प्रती एक विरोधाची भावना असते, एक अँटी इनकम्बन्सी असते. पण भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतंय की मोदीजींच्या नेतृत्वात 10 वर्ष एका सरकारने काम केलं आणि 10 वर्षानंतर हे सरकार ज्यावेळी मतदानाकरता जाताय, निवडणुकीकरता जाताय, त्यावेळी सगळे लोक म्हणतात की या सरकारला मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतं मिळतील, जास्त जागा मिळतील, कारण या सरकारच्या विरोधात नाही तर सरकारच्या बाजूनी लोक आहेत.